मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण काय नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत। 400 जागांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे, ज्याबद्दल आपण डिटेल मध्ये या ठिकाणी माहिती घेणार आहोत। कनिष्ठ कार्यकारी अर्थात ज्युनियर एक्झिक्युटिव्ह हे पद आहे जे या ठिकाणी भरलं जाईल। पदवीधर वेगवेगळ्या विषयामधले तुम्ही असाल अर्थात त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत, तर तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। आणि वेतन तुम्हाला एका चांगल्या पेस्केल मध्ये 40,000 ते 1,40,000 या पेस्केल मध्ये या ठिकाणी मिळत आहे। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच या ठिकाणी अधिक माहिती घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो चॅनल नवीन असाल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा, त्यामुळे तुम्ही जे काय मी अपडेट देत असतो त्याबरोबर अपडेटेड राहाल। या ठिकाणी बघा जाहिरात जी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे ती प्रसिद्ध झालेली आहे भारतीय, या ठिकाणी तुम्ही बघू शकता विमापत्तन प्राधिकरण अर्थात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया AAI यांच्या मार्फत भरती होत आहे, जी शेड्यूल ए मिनिरत्न कॅटेगरी मधली पब्लिक सेक्टर एंटरप्राइज कंपनी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी। त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला या ठिकाणी करण्याची मिळत आहे। संधी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी इन एअर ट्रॅफिक कंट्रोल या डिपार्टमेंटमध्ये किंवा या विभागामध्ये AAIच्या ही संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। कनिष्ठ कार्यकारी हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे। आपण बघूया या पदासाठी तुम्हाला पे स्केल कशा प्रकारे मिळणार आहे। तर बघा रिम्युनरेशन या ठिकाणी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह E1 पे स्केल मध्ये तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळत आहे, ज्यामध्ये 40,000 ते 1,40,000 पे स्केल तुमचा या ठिकाणी राहणार आहे। त्यामुळे नक्की सॅलरी बाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, IDA पे स्केल मध्ये ही सॅलरी मिळत आहे जी चांगल्या प्रकारची आहे। आपण म्हणू शकतो टॉप तुम्हाला सॅलरी या ठिकाणी त्यांनी ऑफर केलेली आहे। या व्यतिरिक्त इन्व्हॉल्वमेंट्स मध्ये बघा बेसिक पे डिअरनेस अलाउन्स पर्क ॲट 35% ऑफ बेसिक पे HRA आणि अदर बेनिफिट ज्यामध्ये CPA ग्रॅज्युएटी सोशल सिक्युरिटी स्कीम मेडिकल बेनिफिट हे सगळं तुम्हाला ॲज पर AI रूल नुसार मिळत आहे। आणि तुम्हाला CTC ॲज पर ॲनम फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह राहणार आहे ती 12 लाख अप्रॉक्सिमेटली पर इयर राहणार आहे। त्यामुळे तुम्हाला सॅलरी अराउंड 1 लाख आपण म्हणू शकतो पर मंथची तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता एक चांगल्या प्रकारची सॅलरी तुम्हाला या ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी त्यांनी ऑफर केलेली आहे। त्यानंतर आपण पदाची माहिती घ्या, नंबर ऑफ वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत आणि त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे। त्यामध्ये बघा नेम ऑफ द पोस्ट ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल हे पद भरलं जात आहे। टोटल या ठिकाणी तुम्ही बघू शकता वॅकन्सी त्यांनी दिलेल्या 400 जागा टोटल या ठिकाणी भरल्या जातात, ज्यामध्ये UR अर्थात अनरिझर्व कॅटेगरी ओपनच्या 163 जागांसाठी भरती होत आहे। EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या 40 जागा आहेत। OBC NCL 108 जागांसाठी भरती होत आहे। NCLचा अर्थ होतो नॉन क्रिमिलेअर, OBC सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। SC 59 जागा, ST 30 आणि PWD याच्या टोटल 4 जागा अशा टोटल 400 जागांसाठी ही भरती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन बघा एकतर फुल टाईम रेग्युलर बॅचलर डिग्री तुमची पाहिजे, 3 वर्षाचा कोर्स 3 इयर्स इन सायन्स BSc विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स सब्जेक्ट, थोडक्यात बॅचलर डिग्री असेल BSc तुम्ही झालेला असेल सायन्स मधून फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स सब्जेक्टसह तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी, किंवा फुल टाइम रेग्युलर बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग इन एनी डिसिप्लिन, कोणत्याही डिसिप्लिनमध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंग झालेलं असाल ज्यामध्ये फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असतील तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। हे क्वालिफिकेशन तुम्हाला दोन्हीपैकी एक असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। त्यानंतर बघा द कॅन्डिडेट शॅल हॅव मिनिमम प्रोफिशियन्सी इन बोथ स्पोकन अँड रिटन इंग्लिश ऑफ द लेवल ऑफ 10+2 स्टँडर्ड, थोडक्यात 10+2 स्टँडर्डला जे काही रिटर्न आणि स्पोकन इंग्लिश तुमचे क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियानुसार किंवा त्या लेवलचं तुमच्याकडे मिनिमम प्रोफिशियन्सी इंग्लिश लँग्वेजची पाहिजे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। नो इसेन्शियल एक्सपिरियन्स इज रिक्वायर्ड, थोडक्यात नो एक्सपिरियन्स इज इसेन्शियल, कोणताही एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी अनुभवाची गरज नाही आहे, तुम्ही प्लेन क्वालिफिकेशनवर आणि इंग्लिश लेवल जर तुमची 10+2 असेल ज्यामध्ये स्पोकन आणि रिटन इंग्लिश आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो बघा या ठिकाणी बाकीच्या गोष्टी आपण बघूया, नंबर ऑफ वॅकन्सीज इज टेंटेटिव्ह अँड मे इन्क्रीज ऑर डिक्रीज ॲट सोल डिस्क्रिप्शन ऑफ AI, थोडक्यात जागा जे सांगितलं आहे ते टेंटेटिव्ह आहेत त्या बदलू शकतात ही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर यापुढे बघा आपण नोट त्यांनी दिलेला आहे, डिग्री शुड बी, जी डिग्री तुम्हाला पाहिजे ती शुड बी रेकॉग्नाइज डीम युनिव्हर्सिटी ऑर फ्रॉम अन अपेक्स इन्स्टिट्यूट रेकॉग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, पर्सेंटेज ऑफ मार्क मिनिमम 60% मार्क्स ऑर इक्विवलंट फॉर बॅचलर डिग्री, जर तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल तर मिनिमम 60% मार्क माफ करा असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। ज्यामध्ये कॅन्डिडेट हॅव्हिंग BE, BTEC, BSc इंजिनिअरिंग डिग्री आर अलाउड टू अप्लाय अगेन्स्ट द पोस्ट
फॉर विच इसेन्शियल क्वालिफिकेशन इज प्रिस्क्राइब्ड एज बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग. थोडक्यात बीई बीटेक बीएससी इंजिनिअरिंग मध्ये असेल डिग्री तरी तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होत आहे. त्यानंतर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट पजेसिंग रिकॉग्नाइज डिग्रीज एज पर द रिक्वायर्ड मिनिमम क्वालिफिकेशन ऑप्टेन थ्रू पार्ट टाइम करस्पॉन्डंट डिस्टन्स एज्युकेशन मोड शॅल बी इलिजिबल टू अप्लाय. थोडक्यात डिस्टन्स एज्युकेशन मधून जरी तुमची पदवी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती या ठिकाणी त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेली आहे. त्यामुळे पार्ट टाइम असेल, करस्पॉन्डन्स किंवा डिस्टन्स एज्युकेशन मधून जरी तुम्ही हे मिनिमम क्वालिफिकेशन तुमच्याकडे डिग्री असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल. या काही महत्वाच्या नोट्स त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. त्यानंतर बघा, यासाठी मित्रांनो एज लिमिट, मॅक्झिमम एज लिमिट इज 27 इयर्स एज ऑन 14/7/2022 रोजी कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यानुसार 27 वर्ष हे मॅक्झिमम एज लिमिट तुमचं या ठिकाणी राहणार आहे. हे युआर साठी आहे. अनरिझर्व कॅटेगरी अर्थात ओपनसाठी हे एज लिमिट तुमचं राहणार आहे. त्यामध्ये रिलॅक्सेशन कशाप्रकारे मिळत आहे. अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल 10 इयर्स फॉर पीडब्ल्यूडी, 5 इयर्स फॉर एससी एसटी आणि 3 वर्ष ओबीसीला नॉन क्रिमिनलला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे. या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमॅन एज रिलॅक्सेशन इज ऍप्लिकेबल एज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर्मॅट, किंवा त्यानुसार एक्स सर्व्हिसमॅनसाठी एज रिलॅक्सेशन मिळत आहे. अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल 10 इयर्स फॉर कॅन्डिडेट हु आर इन रेग्युलर सर्व्हिस ऑफ एआय, जे रेग्युलर सर्व्हिस एआय मध्ये आहेत त्यांना 10 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे. त्या व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्ही बघू शकता द डेथ ऑफ बर्थ एज रेकॉर्ड इन द मॅट्रिक्युलेशन किंवा सेकंडरी एक्झामिनेशन सर्टिफिकेट विल ओनली बी ऍक्सेप्टेड. थोडक्यात 10वीचं तुमचं सर्टिफिकेट असतं किंवा सेकंडरी एक्झामचं सर्टिफिकेट जे असतं त्यावर जी डेट ऑफ बर्थ असते ती या ठिकाणी फक्त ऍक्सेप्ट केली जाईल. जे सर्टिफिकेशन आहे किंवा जे डेट ऑफ बर्थ आहे ते या ठिकाणी मेजर करण्यासाठी किंवा मोजण्यासाठी, त्यामुळे ते तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. मी तिकडे तुम्हाला पदाचे नाव, क्वालिफिकेशन आणि एज लिमिट बाबत माहिती दिलेली आहे. त्यानंतर या पुढे बघा, यासाठी सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे होणार आहे. तर पहिली गोष्ट, तुम्हाला जे कॅन्डिडेट असतील त्यांना या ठिकाणी मित्रांनो बघू शकता ऑनलाईन एक्झामिनेशनद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होईल. जे कॅन्डिडेट अप्लाय करतील त्यातील जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट होतील त्यांना ईमेलद्वारे, तुमच्या रजिस्टर्ड ईमेलद्वारे ऍडमिट कार्ड मिळतील. त्या ऍडमिट कार्डद्वारे तुम्हाला ती एक्झाम देता येणार आहे. देर विल नॉट बी एनी निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग एन्सर अटेम्प्टेड बाय द कॅन्डिडेट. थोडक्यात निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुमचं एक्झामद्वारे जे सिलेक्शन होणार आहे एमसीक्यू टाईप एक्झाम प्रॉबेबली असू शकते, त्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग त्यांनी मेन्शन केलेलं नाही. ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी फॉलोड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, व्हॉइस टेस्ट, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो ज्या आहेत त्या कंप्लीट करावे लागतील. अर्थात एक्झाम एकच आहे, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, व्हॉइस टेस्ट सुद्धा घेण्यात येईल. अर्थात ही कशा प्रकारची असेल हे नंतर त्यांच्या वेबसाईटवर प्रॉब्ली आपल्याला समजण्यात येईल. आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन ह्या बाकीच्या स्टँडर्ड ज्या प्रोसिजर आहेत त्या केल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. कॅन्डिडेट विल ऑल्सो बी टेस्टेड फॉर सायको ऍक्टिव्ह सबस्टेन्सेस बिफोर द एम्प्लॉयमेंट. अर्थात हे नंतरच्या गोष्टी आहेत, तुम्हाला सध्या फोकस करायचं आहे ते ऑनलाईन एक्झामद्वारे, जे किंवा ऑनलाईन एक्झामचा जो पेपर असणार आहे त्यावर तुम्हाला फोकस करावा लागणार आहे. त्यानंतर यासाठी मित्रांनो ऍप्लिकेशन फी बघा. तर ऍप्लिकेशन फी 1000 रुपये राहील जर तुम्ही जनरल ओबीसी कॅन्डिडेट असाल. तर एससी एसटी आणि फिमेल कॅन्डिडेटना फक्त 81 रुपये फॉर्म फी आकारलेले आहे. आता या ठिकाणी जनरल ओबीसीसाठी फार जास्त फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे, 1000 रुपये फॉर्म फी त्यांनी घेतलेली आहे. तर जर तुम्ही एससी एसटी या कॅटेगरीमध्ये असाल किंवा अर्ज करण्यासाठी फिमेल कॅन्डिडेट असाल तर कोणती तुम्हाला फी या ठिकाणी किंबहुना 81 रुपये फॉर्म फी त्यांनी या ठिकाणी आकारलेली आहे अप्लाय करण्यासाठी. ऍप्लिकेशन फी तुम्ही फॉर्म भरताना भरू शकता ऑनलाईन, हेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर यासाठी मित्रांनो इव्हेंट्स बघा, इम्पॉर्टंट डेट्स ऑनलाईन जी अप्लाय करण्याची ओपनिंग डेट असणार आहे ती 15/6/2022 राहील. लास्ट डेट जी राहणार आहे ती 14/7/2022 पर्यंत तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. थोडक्यात एक महिन्याचा कालावधी आहे, या दरम्यान तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन जी असणार आहे ती एआयच्या ऑफिशियल वेबसाईटवर कळवण्यात येईल, ही मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला या भरतीबाबतची डिटेलमध्ये माहिती मी emahajob.com या वेबसाईटवर मेन्शन केलेलं आहे, ज्यामध्ये ही नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा मी त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. 15/6/2022 पासून तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की प्रयत्न करा. अर्थात दोन महत्वाच्या गोष्टी, एक्झाम सेंटर कुठे असणार आहे, तर एक्झाम सेंटरबाबत सध्या माहिती उपलब्ध नाही आहे, ऑल ओव्हर इंडिया असू शकतं. तुमचं जॉब लोकेशन हे मात्र ऑल ओव्हर इंडिया राहणार आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारं डिपार्टमेंट आहे, त्यामुळे तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया नोकरी करण्याची या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे. दुसरी आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी ऍप्लिकेशन फी आहे ती जनरल ओबीसीसाठी जास्त आकारलेली आहे, 1000 रुपये. त्यामुळे जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे या भरतीसाठी तयारी करावी लागेल.
इतर कैंडिडेट जे एससी एसटी फीमेल कैंडिडेट अर्ज करून ठेवू शकतात आणि त्यानंतर तुमच्या ज्या बाकीच्या एग्जामनुसार तुम्ही यासाठी प्रिपरेशन करू शकता आणि ही एग्जाम सुद्धा देऊ शकता. तुम्हाला सुद्धा ही चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. ओव्हरऑल बघितला तर संपूर्ण माहिती सांगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या भरतीबाबत तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता. याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.